नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मार्फत या ठिकाणी सातशे बहात्तर पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे जाहिरात सुद्धा निघालेली आहे तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल वरिष्ठ लिपिकाच्या दोनशे जागा आणि भांडारपालच्या जवळपास एकोणनव्वद जागा अशा प्रकारे दोन्हीही मिळून या ठिकाणी मित्रांनो तीनशे एकोणसाठ पदे आहेत त्यामुळे मित्रांनो या पदांसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्या पदांची मागच्या वर्षी झालेली प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहणं आवश्यक आहे कारण की कशा प्रकारचे प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल असतं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा ठरणार नाही त्यामुळे मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण आजच्या व्हिडिओतून कवर करणार आहोत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता वरिष्ठ लिपिक तसेच भांडारपाल या दोनही पदांची प्रश्नपत्रिका या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये एकच होती आणि त्यांना वेळ वगैरे कशाप्रकारे असणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे पहा तर हे जे आहे ते वरिष्ठ लिपिकची प्रश्नपत्रिका आहे दिनांक पाहू शकता या तारखेला घेण्यात आलेला हा पेपर आहे एकूण प्रश्न शंभर होते दोनशे गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका होती प्रत्येक प्रश्न दोन गुण कॅरी करत होतं आणि दीड तासाचा वेळ या ठिकाणी देना देण्यात आलेला होता प्रश्नपत्रिका सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या कारण की सर्व अप टू डेट माहिती किंवा मा परीक्षेची संपूर्ण अगदी मोफत आणि दर्जेदार तयारी आपण आपल्या चॅनलवर करून घेणार आहोत तर याची पी डी एफ वगैरे आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे पहिला प्रश्न पहा खेळाडूचा या शब्दातील विभक्ती ओळखा मित्रांनो मी प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर सांगतो षष्टी हे याचं योग्य उत्तर आहे आणि तुम्ही वही पेन घेऊन नोट डाऊन करून घ्या की कशा प्रकारचे त्या काळामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते मराठी व्याकरण असो इंग्रजी व्याकरण असो सामान्य असो आणि किंवा गणितोबुद्धीमध्ये जे प्रश्न असो तुम्ही टीकमाक करून घ्या समानार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार एक शब्द द्या विभक्ती विभक्तीचे प्रकार कशा प्रकारचे प्रश्न येतात हे जर तुम्ही नोट डाऊन करून घेतलात तर तुम्हाला योग्य दिशा कळून जाईल तर पहा पुढीलपैकी जीभ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा समानार्थी शब्द एक आला जीवा म्हणतात अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा किंवा संधी सोडवा तर मित्रांनो याचं जे आहे ते अतिअंत हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे समानती शब्द पहा समानती शब्दाचे दोन प्रश्न झाले अनल अनलला आपण पावक म्हणतो तलावला तडाग म्हणतो झाडेला आपण पादप म्हणतो आणि चांदणीला ज्योत्सना म्हटल्या जातं तर या प्रश्नाचं उत्तर सी ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ किंवा योग्य पर्याय निवडा किंवा वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे सूर जुळणे या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना, आहे जे आहे ते विचार पटणे असं त्याचं होतं मित्रांनो सहावा प्रश्न दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा स्वरसंधी या ठिकाणी स्वरसंधी सर्वांना माहीत असेल तर स्वरसंधी जी आहे ती गुरुपदेश याचं योग्य उत्तर असणार आहे आपला या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आपुलकी हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सुलभा हे कोणाचे नाव आहे किंवा कोणत्या प्रकारचे नाम आहे नामाचे प्रकार सर्वांना माहीत असतील तर मित्रांनो हे जे आहे ते विशेष नाम आहे विशेष नाव सर्वांना माहीत असेल वस्तुवाचक म्हणा तर पुढचा प्रश्न वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या शब्दाचा प्रकार ओळखा तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल वाक्य वाक्यतीने याचे निवंत कर्ता कर्म आणि क्रियापद तर याच्यामधलं जे आहे ते रामायण हे काय आहे विशेष नाम आहे मित्रांनो तर वाल्मिकी रामायण हा ग्रंथ लिहिला यातील रामायण शब्दाचा प्रकार ओळखा याचं जे उत्तर होतं ते विशेष नाम रामायण आहे मित्रांनो लाटणे या शब्दाचे वचन बदलून येणार आहे तर जो एक सुद्धा प्रश्न आलेला होता ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या तर या प्रश्नाचं उत्तर लाटणी येतं सी क्रमांकाचं विकारी शब्दाच्या ठिकाणी असलेल्या संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे डॅश तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते वचन त्याला म्हणतात विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विधात्री येतं कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात तर मित्रांनो प्रथमा विभक्तीला कोणतेही प्रत्यय नसतात गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा तर मित्रांनो गंगा हे जे आहे ते दर्शक सर्वनाम या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेष नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तुम्ही परीक्षा देताना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न व्यवस्थित वाचा तर मित्रांनो शंभर जो आहे तो गुणविषयक नाही मित्रांनो तर पुढचा प्रश्न करविने या क्रियापदाचा कोणत्या क्रियापदात प्रकारात मोडतो तर करविणे हे जे शब्द आहे ते कोणत्या क्रियापदात मोडतं तर मित्रांनो हे जे आहे ते प्रायोजक या क्रियापदामध्ये मोडलं जातं क्रियापद म्हणजे क्रियापद म्हणजे काय मित्रांनो तर क्रियापद म्हणजे वाक्यपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ज्याला आपण क्रियापद म्हणतो त्याचे पुस्तक वाचून झाले भविष्य काळ करा तर मित्रांनो त्याचे पुस्तक वाचून होईल हे त्याचं भविष्यकाळ होतं तर काळावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत जास्त करून जे शब्दांच्या जा जाती आहेत त्यावर दोन ते तीन प्रश्न आलेले आहेत त्यामुळे नोट डाऊन करून घ्या अविकारी शब्द म्हणजे काय तर मित्रांनो अविकारी शब्द म्हणजे अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात किंवा अविकारी शब्द हेच अव्यय असतात विसावा प्रश्न खालीलपैकी कर्मणी प्रयोगात असणारा वाक्य कोणता किंवा कोणते तर पहा प्रयोग जे प्रकार आहेत त्या वाक्याचं एक त्यांनी प्रश्न दिलेला आहे तर याचं उत्तर जे आहे ते त्याने भाजी घेतली हे जे उत्तर आहे ते कर्मणी प्रयोगातलं असणारं हे क्रियापद किंवा वाक्य आहे मित्रांनो पुढचा प्रश्न मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे सर्वांना माहीत असेल वाक्याचे तीन प्रकार आहेत एक मिश्र आहे संयुक्त आहे आणि केवल आहे तर मित्रांनो यामधील हे जे वाक्य आहे ते कोणत्या प्रकारचं आहे तर मित्रांनो हे जे वाक्य आहे ते मिश्र प्रकारचं आहे कारण की दोन वाक्य एका ठिकाणी जुळलेले आहेत बावीसावा प्रश्न तू जबाबदारीने काम केले नाहीस पुढील पर्यायातून होकारार्थी शब्द किंवा वाक्य निवडा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर क्यों या ठिकाणी देण्यात आलेलं आहे किंवा या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते तू बेजबाबदारीपणे काम केलंस हे जे आहे ते होकारार्थी शब्द किंवा होकारार्थी वाक्य आहे मित्रांनो जगी सर्व सुखी असा कोण आहे विधानार्थी करा वाक्याचे प्रकार असतील विधानार्थी अज्ञार्थी तर या प्रश्नाचं उत्तर तेविसावा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर जगात सर्व सुखी असा कोणी नाही हे त्याचं विधान किंवा विधानार्थी वाक्यामध्ये अशा प्रकारे त्याचं रूपांतर केलं जाईल माहूत म्हणजे काय तर सर्वांना माहीत असेल हत्तीला काबूत करणारा किंवा काबूत ठेवणारा हा जो आहे त्याला माहूत म्हटलं जातं एक शब्द त्याच्या प्रकाराचा हा प्रश्न आहे घरदाराला व देशाला पारखा असलेला तर मित्रांनो याला आपण काय म्हणू शकतो तर याचं जे उत्तर आहे ते सी ज्याला आपण निर्वासित असं म्हणतो पुढचा प्रश्न जे आता हे होते मराठी व्याकरणाचे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या की कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले होते समीसावा प्रश्न ज्या ठिकाणी इंग्रजी व्याकरणाचे आहेत तर पहा चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ल्ड गिवन इन द ब्रॅकेट टू इनकम्प्लीट सेंटेन्स तर मित्रांनो याचं मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो हे इंग्रजी देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये रिकाम्या जागे तुम्हाला हे शब्द येणार आहे बट त्याचं पाच पाठी किंवा त्याला योग्य जे सफिक्स आणि प्रिफिक्स लावून तुम्हाला ॲड करायचे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो इफेक्टिव्हनेस हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे फिल इन द ब्लँक्स आहे जे की सुटेबल ऑप्शननुसार आय एम व्हेरी डॅश टू मीट यू तर आय एम अ व्हेरी डॅश टू मीट यू या ठिकाणी काय येईल मित्रांनो आय एम अ व्हेरी डिलायटेड टू मीट यू असं त्याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचं पहा चूज द करेक्ट म्हणजे फिल इन द ब्लँकचं आहे दिस वॉज द रिझन डॅश ही कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क तर मित्रांनो पहा दिस वॉज द रिझन तर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर व्हाय ही कुड नॉट कम्प्लीट इज दिस वर्क किंवा होमवर्क असं त्यांनी म्हटलेलं आहे परत वर्क तुम्हाला ॲड करायचं आहे आय हॅड नेवर सीन सच अ साईन अंटील आय डॅश तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी वेन टू इंग्लंड हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे कारण की काळावर किंवा वर्बशी निगडीत हा प्रश्न आहे याच्याशी निगडीतसुद्धा तुम्ही प्रश्न नोट डाऊन करून घ्या कारण की इंग्रजीचा कोणता अभ्यास करायचा हे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात फाइंड आउट द करेक्ट सिंपल पास्ट टेन्स पहा वर सुद्धा प्रश्न आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो सिंपल पास्टचं आय थॉट हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्सेस डू ऑर डाय ही जी आहे ती म्हण आहे परंतु हे कोणत्या प्रकारचं सेंटेन्स आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे तर कंपाऊंड या प्रकारचे सेंटेन्स आहे किंवा या प्रकारात मोडणारं हे सेंटेन्स आहे द मदर वॉज कॉलिंग हर सन चेंज द सेंटेन्स इन टू पॅसिव वाईस तर मित्रांनो वॉइसवर सुद्धा एक प्रश्न तुम्हाला आलेला आहे त्यामुळे व्हाईसची सुद्धा तुम्ही तयारी करा तर बत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर जे आहे ते द सन वाज कॉल्ड बाय मदर हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे किंवा सॉरी हे डी क्रमांकाचं उत्तर योग्य असणार आहे कारण की द सन वाज बिंग कॉल्ड बाय हर मदर हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तर इथे या ठिकाणी इनडायरेक्ट फॉर्ममध्ये तुम्हाला करायचं आहे किंवा चूज द चूज द विथ द करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म तुम्हाला द्यायचं आहे कशाचं ही सेड प्लीज हेल्प मी तर मित्रांनो या ठिकाणी हेल्पचं जे आहे ते इनडायरेक्टमध्ये रिक्वेस्टेड मी टू हेल्प मी असं त्याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच वॉइस आर्टिकल प्रिपोजिशन याची तुम्ही व्यवस्थित तयारी करून जा मित्रांनो कारण की यावर हमखास एक ते दोन प्रश्न शंभर टक्के येतातच तेहतीसावा प्रश्न पाहिला चौथीसावा प्रश्न एव्हरीबडी लव्ज ब्युटी तर मित्रांनो चेंज इन टू नेगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मिनिंग मित्रांनो मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे सेम सेम प्रश्न आहेत त्याचप्रकारचे व्याकरणाचे प्रश्न आहेत तर याचं जे आहे चौतीसवा प्रश्नाचं या ठिकाणी निगेटिव्ह फॉर्ममध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर या प्रश्नाचं उत्तर देअर इज नो बडी हू डज नॉट लव ब्युटी या ठिकाणी असं त्याचं योग्य उत्तर असणार आहे तर पुढचा प्रश्न यू हॅव सॉरी राईट रिराईट द गिवन सेंटेन्स इन द एक्स्क्लुमेनेटिव्ह फॉर्म तुम्हाला उद्गारवाचक चिन्हामध्ये या ठिकाणी हे वाक्य जे आहे ते परिवर्तित करायचं आहे किंवा त्याप्रकारे चिन्ह वापरायचे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तर, tag चाहे, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते व्हॉट गुड ॲपल्स दिज आर हे जे आहे ते उद्गारावची वाक्य किंवा एक्स एक्सक्लोमेटरी सेंटेन्समध्ये जातं पुढचा प्रश्न यू हॅव गॉट अ न्यू शर्ट तर मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन टॅग कोणता ॲड लागेल तर हॅवंट इट हे त्याचं योग्य असं क्वेश्चन टॅग लागणार आहे पुढचा प्रश्न आय एम गोईंग टू डॅश ऑफिस तर मित्रांनो या ठिकाणी आर्टिकल तुम्हाला टाकायचं आहे अगोदर म्हटलं आर्टिकल तुम्ही करून जा तर या ठिकाणी द ऑफिस हे त्याचं योग्य उत्तर येऊन जाणार जा जा आहे अडतीसावा प्रश्न सलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ ॲपीएल तर मित्रांनो ॲपीएलला आपल्याला करेक्ट मिनिंग किंवा त्याचं समानाधी शब्द ओळखायचा आहे तर मित्रांनो याला प्लेड असं म्हटलं जातं किंवा त्याचं योग्य मिनिंग आहे पुढचा प्रश्न फ्रँग्युएल मीन्स काय पहा मित्रांनो शब्दाचे पर्यायी वाचक शब्दाचे किंवा शब्दाचे अर्थ द्या किंवा वन वर्ड सब्स्टिट्यूशन द्या असेही प्रश्न तुम्हाला दिसून येतात त्यामुळे याची जास्तीत जास्त तयारी करा बी याचं जे उत्तर आहे ती उत्तर ते डिलिकेट हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे काही डाऊट असेल कोणत्या प्रश्नाबाबत कोणत्या उत्तराबाबत अवश्य तुम्ही कमेंट करा याची पी डी एफ ऑलरेडी टेलिग्रामवर अवेलेबल आहे यावर आपण टेस्ट सिरीजसुद्धा पुढे सोडवणार आहोत जर तुम्हाला टेस्ट सिरीज हव्या असतील अवश्य कमेंटमध्ये यश म्हणूनसुद्धा टाका मित्रांनो चूज द करेक्ट अँटोनॉमी ऑफ हा अँटोनॉमी म्हणजे विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी या शब्दाचा दयाचा आहे तर मित्रांनो याचं जे आहे ते सिन्सिअरिटी हे त्याचं विरोधार्थी शब्द होणार आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट वर्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हटलो अगोदर वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला येणारच आहे ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर तर मित्रांनो जे प्राणी पाण्यामध्ये राहतात त्यांना काय म्हटलं जातं तर मित्रांनो त्यांना ॲक्वॅटिक ॲनिमल किंवा ॲक्वॅटिक असं नाव दिलं जातं चूज द करेक्ट वर्ड सबस्टिट्यूशन पहा दोन प्रश्न आलेले आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशनचे वन हू कॅन स्पीक टू लँग्वेजेस याला काय म्हणतो बिलिंगोल असं त्यानं आपण म्हटलं जातं म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा जाणणारा बोलणारा त्याला पण बिलिंगोल असं म्हटलं जातं आय वेंट टू द शॉप टू बाय सम डॅश युजफुल फॉर माय ऑफिस तर मित्रांनो करेक्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे स्पेलिंग करेक्ट किंवा करेक्ट स्पेलिंग असणारं शब्द तुम्हाला ॲड करायचा आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते स्टेशनरी येणार आहे आणि बी ऑप्शन जे आहे ते बरोबर असणार आहे चूज द करेक्ट सेंटेन्स तर या ठिकाणी तुम्हाला ग्रॅमिटिकली म्हणा किंवा सर्व योग्य असणारं वाक्य चूज करायचं आहे तर पहिल्या क्रमांकाचं जे आहे द ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी हे जे आहे ते योग्य उत्तर असणार आहे पंचेचाळीसावा प्रश्न विच वन ऑफ द फॉलोईंग सेंटेन्सेस इज करेक्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे तर त्यामुळे पहिलं वाक्य जे आहे ते चुकीचं आहे दुसरं वाक्य जे आहे ते बरोबर आहे त्यामुळे बी क्रमांकाचं जे वाक्य आहे ते बरोबर आहे म्हणजे ग्रॅमिटिकली करेक्ट असणारे दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तुम्हाला थोडीफार इंग्रजीची नॉलेज असणं आवश्यक आहे चूज द करेक्ट स्पेलिंग स्पेलिंगची पहा दोन आलेले आहेत अगोदरसुद्धा आपण पाहिलं होतं ज्या ठिकाणी स्टेशनरीची करेक्ट स्पेलिंग शोधायची होती आणि याचं जे आहे ते कॅलेंडर या ठिकाणी सेकंड नंबरचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट स्पेलिंग पहा तीन प्रश्न झाले करेक्ट स्पेलिंगचे या ठिकाणी याचं जे ऑप्शन आहे किंवा याचं उत्तर आहे बी क्रमांकाचं हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे हे टर्न मी डाऊन मीन्स पहा मित्रांनो या ठिकाणी एक वर्ड तुम्हाला द्यायचं आहे ज्याला आपण रिजेक्टेड म्हणतो पुढचा प्रश्न चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द एक्सप्रेशन अ व्हाईट एलिफंट तर मित्रांनो अ व्हाईट एलिफंटला आपण करेक्ट मिनिंगमध्ये काय म्हणू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो अ पोजिशन दॅट इज सम असं त्याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे इंग्रजी व्याकरणातला द इंटरव्ह्यू सेशन इज ओव्हर यू डॅश गो नाऊ तर मित्रांनो पहा या ठिकाणी योग्य तुम्हाला ॲक्ज्युली व ॲड करायचं आहे सर्वांना माहीत असेल मॉडल ॲक्झ्युलेरीज कशाप्रकारे असतात तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो यू मे गो नाव असं त्याचं योग्य उत्तर असणार आहे पहा इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचे पंचवीस पंचवीस पन्नास प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण अशा प्रकारे शंभर मार्कासाठी या दोन व्याकरणावर विचारण्यात आलेले प्रश्न होते आता आपण वळूयात जी केकडे सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहिला प्रश्न आणि हे जे प्रश्नपत्रिका आहे ती दोन हजार वीसमध्ये झालेली आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसचे करंट अफेअर कशाप्रकारे आलेले आहेत कोणत्या लेवलचे आलेले आहेत हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या वही पेन घेऊन तर पहा हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणारी नवीन पोर्टल यंत्रणा कोणत्या राज्यापासून सुरुवात केली जाणार आहे हे त्या काळाचं उत्तर होतं मित्रांनो बी महाराष्ट्रामध्ये ही केली जाणार आहे म्हणजे महाराष्ट्राचीच करंट अफेअर तुम्ही जास्तीत जास्त करून घ्या खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई गोवा या महामार्गावर धावत नाही तर मित्रांनो राज्यराणी एक्सप्रेस ही जी आहे ती धावत नाही तर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पहा दोन हजार वीसमध्ये प्र प्रश्नपत्रिका किंवा ही एक्झाम झाली दोन हजार एकोणीस नोव्हेंबरची करंट अफेअर आलेला आहे पाचशे पन्नासावी जयंती कोणास साजरी करण्यात आली तर गुरु नानक देव यांची या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आलेली आहे यू एस बी म्हणजे काय मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे मी तुम्हाला एक उत्तर सोडत आहे पंचावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी खालीपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही मित्रांनो सर्वांना माहीत असेल कोसला या कादंबरीकरता त्यांना ज्ञानपीठ देण्यात आलेलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये तर महानायक नावाचं हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही किंवा त्यांचं हे साहित्य नाही खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाहीत तर मी याबाबत थोडं कन्फ्युजन आहे योग्य उत्तर माहीत असले त्यांनी कमेंट करा कारण की चुकीची माहिती प्रोव्हाइड करणं हे योग्य नाही पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगाचं जे दोन हजार वीस ते पंचवीस पहा हे आत्तासुद्धा लागू होतं तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो एन के सिंह हे जे आहेत ते पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ज्याला आपण एन आय एचे अध्यक्ष कोण आहेत त्या काळचं तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते वाय सी मोदी हे जे आहे ते योग्य उत्तर असणार आहे तर युनिव्हर्स इन अ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो द युनिव्हर्सल इन अटेन्शनल या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते मित्रांनो स्टीफिन हॉकिन्स कारण की या ठिकाणी यांचं जे आहे ते त्यावेळी म्हणजे खूप चर्चा झालेली होती जॅक फूडवर टॅक्स लावण्यावर पहिले राज्य कोणते जंक फूडवर टॅक्स लावणारे पहिले राज्य कोणते तर मित्रांनो जंक फूडवर टॅक्स लावणारे केरळ हे राज्य होतं दोन हजार एकोणीसचं हे करंट अफेअरचे प्रश्न आहे मोडेमे संगणकाचे कोणते डिवाईस आहे कम्युनिकेशनचं हे डिवाईस आहे पहा टेक्नॉलॉजीचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारण्यात आलेले आहेत पद्मश्री अरुणाचल मरुगनाथम यांना भारताचे डॅश म्हणून ओळखतात तर मित्रांनो यांना काय म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो यांना पॅडमॅन म्हणून ओळखलं जातं कोणाला यांना पद्मश्रीला तर पहा भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर भारताचे पहिले लोकपाल जे आहेत ते कोणाची नियुक्ती तर पिनाकी घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सन दोन हजार एकोणीसचा सहासष्टावा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला अमिताभ बच्चन या अभिनेत्राला देण्यात आलेला आहे किंवा यांना देण्यात आलेला आहे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव हो काय सर्वांना माहीत असेल महात्मा गांधीचं समाधी स्थळ दिल्लीमध्ये आहे आणि त्यांच्या समाधी स्थळाला राजघाट म्हणून ओळखलं जातं भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वे अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे सर्वांना माहीत असेल कलम सतरा या ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास बंदी असणारं कलम आहे मित्रांनो जिल्हा न्यायदंडागारी कोण असतात तर जिल्हाधिकारी हे जे आहेत ते जिल्हा न्यायदंडागारी असतात मित्रांनो पहा पुढीलपैकी कोण सन दोन हजार एकोणीसचा वीरचक्र पुरस्कार देण्यात आला तर जे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान होते यांना या ठिकाणी वीरचक्र पुरस्कार दोन हजार एकोणीसचा देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रात राज्यसभेसाठी किती जागा निश्चित केल्या आहेत तर मित्रांनो एकोणीस या ठिकाणी जागा या राज्यसभेसाठी निश्चित केलेल्या आहेत मित्रांनो तर सत्तरावा प्रश्न इराण देशाची जी राजधानी आहे ती कोणती आहे तर मित्रांनो इराण या देशाची जी राजधानी आहे या राजधानी म्हणजे त्या ठिकाणी इराण संबंधित विचारण्यात आलेलं हे प्रश्न होतं तर याचं जे उत्तर आहे किंवा या इराण देशाचं राजधानी जी आहे ती तेहरान हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो एकाहत्तरावा प्रश्न मित्रांनो भारतात नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षी पारित झाला तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल भारतात नागरिकत्व कायदा जो आहे तो या ठिकाणी एकोणीसशे पंचावन्नपासून लागू करण्यात आला किंवा पारित झाला त्या ठिकाणी बहात्तरवा ऑलिम्पिक दोन हजार वीस कोणत्या देशामध्ये होणार आहे सर्वांना माहीत होतं जे जपानमध्ये हे ऑलिम्पिकच्या स्पर्धा दोन हजार वीसच्या होणार होना आहेत होणार होत्या तर इस्रोच्या दरम्यान चांद्रयान दोन या मोहिमेमध्ये चंद्रावर जी बग्गी किंवा गाडी उतरणे नियोजित होती तिचं नाव काय होतं तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्रग्यान त्याचं योग्य उत्तर होतं तर हे त्र्याहत्तर प्रश्न आपणास पाहावयास मिळालेले आहेत आणखी राहिलेला भाग मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जो की बुद्धीमध्ये जे प्रश्न आपले राहून गेलेले आहेत त्यामुळे हा जर व्हिडिओ आवडला असेल अवश्य तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लिपिक वरिष्ठ लिपिक म्हणा भांडारपाल म्हणा किंवा सहाय्यक भांडारपाल जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर अवश्य या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवे असतील तर कमेंट कमेंटमध्ये यस म्हणून टाका काही डाऊट असेल आवश्यक कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या कारण की सर्व अगदी मोफत अगदी दर्जेदार तयारी आपण आपल्या चॅनलवर करून घेणार आहोत टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर करून घ्या त्या ठिकाणी याची प्रश्नपत्रिकेची पी डी एफ अवेलेबल आहे मित्रांनो तर भेटूयात अशाच नवनवीन स्टडी मटेरियलसोबत अगदी दर्जेदार तयारीसोबत पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूबी चॅनल धन्यवाद